नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। पोलीस प्रशासनावर दबाव टाकून खोट्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न। धनंजय पोपट गायकवाड यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव। आमच्यावर खोट्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा पोलीस प्रशासनावर दबाव आणला जातोय। संबंधित भोसले कुटुंबियांवर योग्य ती कारवाई करून मला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी दिनांक 19 मे रोजी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी धनंजय पोपट गायकवाड यांनी केली आहे। याबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली। नमस्कार, मी धनंजय पोपट गायकवाड राहणार काष्टी, काष्टी गणेश रोड। तर विषय असा आहे की काष्टी आता इथे 12 तारखेला जी घटना घडली, जळीत प्रकरण, जे पारधी समाजाने एक खोटी पोस्ट केली आणि त्याच्यात माझं नाव टाकून बदनामी केली, तर त्याचा खरा विषय असा आहे की 2002 साली माझ्या वडिलांनी पोपट तुकाराम गायकवाड यांनी साधारण 1/2 एकर जमीन तिथे खरेदी केलेली आहे। त्याच्यानंतर तो शेजाऱ्यांचा अतिक्रमणाचा दावा होता, तर तो 2007 पर्यंत चालला आणि 2007 साली आम्ही कोर्टाच्या मोजणीने ती मोजणी करून तारेचे कंपाऊंड करून घेतले पोलीस बंदोबस्तात। त्याच्यानंतर साधारण या पारधी समाजाने तिथे अतिक्रमण केले, पारधी समाजाने 2-3 दिवस राहतो म्हणून अतिक्रमण केले, तो 6 महिने राहिला परत काही जायना। त्याच्यानंतर आम्ही म्हणलं तू तिथून निघून जातो, त्यांनी मला अॅट्रॉसिटीची धमकी दिली। त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात साधारण 2018 साली कोर्टात दावा दाखल केला, कोर्टाने त्याला साधारण 2-3 वेळेस बजावणी केली की तू तुझं म्हणणं आणि त्या जमिनीशी निगडीत कागदपत्र तू कोर्टात सादर कर। त्याला काही सादर करता नाही आली। साधारण त्याच्यानंतर 3 मार्च 2023 रोजी कोर्टाने सदर आदेश दिला की शरद रामदास काळे याचा या जमिनीशी काहीही कुठला एक संबंध नाही, त्याने तिथून निघून जावे, कोर्टाने त्याला मनाई आदेश दिला। तर माझ्यावर जे आरोप झाले मागच्या 2-4 दिवसापूर्वी साधारण 12 तारखेला रात्री या पारधी समाजाने सांगितलं की आमच्यावर अन्याय झाला, आम्हाला मारहाण झाली, आमचं रात्रीचं घराचं शेड छप्पर पेटवलं। त्यांनी एक तर असं केलं, संध्याकाळी 8 वाजता त्यांच्या घरातील जे कामाच्या वस्तू किंवा त्यांचं काही मटेरियल असेल सामान चारचाकी टमटम लावून त्यांनी त्यांचे नातेवाईक मेहुणे सासरे त्यांच्याकडे नेऊन ठेवलं आणि रात्रीच्या 2 वाजता अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी खोटा नाटा बनाव करून छप्पर पेटवून दिलं। जर ह्याची खात्री करायची असेल तर साधारण 3 वर्षापूर्वी मी माझ्या घराचा CCTV कॅमेरे बसवलेत आलेले आहे, त्याच्यात साधारण 1 महिन्याचा डाटा शिल्लक असतो, त्याचीसुद्धा पोलिसांनी खात्री करावी हे मी त्यांना सांगितलेले आहे। आणि त्यांनी जे माझ्यावर आरोप केलेत, माझं घर पेटवलं, मला मारहाण केली, हे मी आरोप फेटाळून लावतो आहे आणि सगळे हे आरोप खोटे आहेत। त्याबद्दल माहिती दिलेली आहे, SP साहेबांनी सांगितले 8 दिवसाचा मला वेळ द्या, मी 8 दिवसात या प्रकरणाचा छडा लावतो, सगळ्याची माहिती घेतो आणि तुम्हाला योग्य ते न्याय देतो। शरद रामदास काळे या व्यक्तीने आमच्या जमिनीत अतिक्रमण करून साधारण 19/5/2023 रोजी त्याने रात्रीचा अंधाराचा फायदा घेत आमच्या जमिनीत शेड उभा केलं पत्र्याचं। त्याच्यानंतर त्याच्यावर 5/5/2023 रोजी गुन्हा दाखल झाला व साधारण 3/3/2023 ते 5/5/2023 यामधल्या काळात त्याच्यावर दारू विक्रीचे साधारण 3 गुन्हे दाखल झाले आहेत व याच्यापूर्वीचे त्याच्यावर जबरी 23 गुन्हे दाखल आहेत। सध्या पोलिसांनी आम्हाला अशी माहिती दिली की त्याची आम्ही तडीपारीची कार्यवाही करीत आहेत, त्याचा राग मनात धरून व त्याने आमचा सूड घेण्यासाठी रात्री त्याच्या अंधारात छप्पर पेटून दिले व आमच्यावर अॅट्रॉसिटीची खोटी केस दाखल करण्याचा दबाव आणत आहे, प्रेशर आणत आहेत, त्याच्यामुळे आमची जास्त बदनामी होत आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा।